की दुनिया, घूमने की दुनिया, घूमने की दुनिया। मित्रों नमस्कार, घूमने की दुनिया मध्ये तुमचं स्वागत। मित्रों आज एक खास विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, खास करून अकोलेकरांसाठी। माझ्या ऑफिसमधला सहकारी एक दिवशी मला म्हणे, भाऊ एखाद्या गोष्टीची शरीरात जेव्हा कमतरता होते तेव्हा त्याला इंग्रजीत काय म्हणतात? मी म्हटलं डिफिशियन्सी। का बरं विचारलं? तर म्हणे नाही मला सांगायची पाणीपुरीची डिफिशियन्सी झाली आहे म्हणे, माझ्या असं ब्लडमध्ये असं पाणीपुरीची कमी वाटून राहिली म्हणे। म्हणे ऑफिसमधला दुसरा सहकारी म्हणे, बरोबर आहे म्हणे भाऊ, तुम्हाला माहिती आहे का म्हणे पाणीपुरी हे सहायचा ड्रगच आहे म्हणे, एक प्रकारचा। घेतलं नाही त्या दोन हप्त्यातून दोन तीनदा खाल्ली नाही म्हणे, तसे अंगाला थरथरी सुटते, असं काहीतरी कमी कमी झाल्यासारखं वाटतं। तर अकोलेकरांच्या मित्र चार गरजा आहेत, रोटी कपडा मकान और पाणीपुरी। आता माझं तर असं म्हणणं आहे की बरेचसे जे पेशंट आहे ज्यांचं दुरुस्त करणं चालू आहे, ज्यांना कोरोनामध्ये, त्यांना दोन दोन गिलास पाणीपुरीचं पाणी पाजून पाहिलं तरी फरक पडू शकते, इतकी आमच्या लोकांना पाणीपुरीची सवय झालेली आहे। म्हणजे पाणीपुरीचे खास हे आहेत, गड आहेत। पिंपळाच्या झाडाखालचा पाणीपुरीवाला वेगळा, मुंगीलाल बाजुरी हायस्कूल समोरचा वेगळा, मेन हॉस्पिटलचा समोरचा वेगळा, रामदास पेठमधला वेगळा, असे प्रत्येकाचा भक्त संप्रदाय प्रत्येक पाणीपुरीवाल्याचा। तसे अकोल्यातले अनेक फूड जॉईंट्स आहेत, अनेक चवीने खाणारे लोक आहेत अकोल्यात। आता याच्यातल्या काही काही ठियांची मी नावं घेईल, ते ठिये पाहिल्यावर तू म्हणाल काही हे सांगताना जा याले की अर्थ आहे। तर मित्र असा आहे की लैला को देखो मजनू की नजर से, आणि अकोला की इन फूड जॉईंट को देखो गजानन घुंगडे की नजर से, या फिर अकोला करके नजर से। तर अकोलेकरांना खूप गोष्टींची आठवण येत असेल, बरेचसे फूड जॉईंट्स असे आहेत ज्यांना अकोलेकर खूप मिस करत असतील, तर या सगळ्यांसाठी मी एक रचना केली आहे की तेरी याद आ रही है। वो बदरी की कचोरी, वो पाटील की पाणीपुरी, वो बदरी की कचोरी, वो पाटील की पाणीपुरी, वो हनुमान का चिवडा और छाया का पेड़ा, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो सुरती की थाली, वो गुप्ता के चाय की प्याली, वो सुरती की थाली, वो गुप्ता की चाय की प्याली, वो प्रजापत का आइस गोला और रिगल का दूध मलाई वाला, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो आनंद बेकरी का टोस्ट, वो रजत रेस्टोरेंट का चिकन रोस्ट, वो आनंद बेकरी का टोस्ट, वो रजत रेस्टोरेंट का चिकन रोस्ट, वो राजस्थान का दही बड़ा और गांधी चौक का साबुदाना वड़ा, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो मुरली का नाश्ता गरम, वो महाराष्ट्र होटल का टेस्टी मटन, वो मुरली का नाश्ता गरम, वो महाराष्ट्र होटल का टेस्टी मटन, वो होटल पेशवा की पूरन पोली और दीपिका की लस्सी मलाई वाली, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो खटाई समोसा राठी का, वो रसीला पान गजानन का, वो खटाई समोसा राठी का, वो रसीला पान गजानन का, वो मालवण की फिश का स्वाद और दत्त मंदिर के पास का छाछ, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो गुजराती की भेल फुल ऑफ टेस्ट, वो गुजराती की भेल फुल ऑफ टेस्ट, वो बापू के हाथ का टेस्टी आमलेट, वो रामदेव की कुल्फी मलाई वाली और बापा की दावेली, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। वो गज्जू के पोहे इनकम टैक्स वाले, वो गज्जू के पोहे इनकम टैक्स वाले, मिथुन के आलू मुंडे आह रस्से वाले, तरस गए खाने को मेरे प्यारे अकोला वाले, करोना तू जा तेरी माँ को तेरी सास बुला रही है, करोना तू जा तेरी माँ को तेरी सास बुला रही है, तेरी याद आ रही है, तेरी याद आ रही है। तर अकोल्यातल्या या सगळ्या फूड जॉईंट्सला या व्यतिरिक्त बरेचसे असे आहेत जे इमोशनल टचची आहेत अकोलेकरांच्या दृष्टीने, असे अनेक असतील, पण काही खास ठळक फूड जॉईंट्स मी इथे घेतलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्यासाठी। सगळेजण या फूड जॉईंट्सला जरूर मिस करत असतील याची मला खात्री आहे, पण एक गोष्ट मिस करू नका, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मित्र परिवार स्नेही अकोलेकर जिथे कुठे जगात असतील त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका। पाहत राहा घोंगडे की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज।